तुमचं परफॉर्मन्स तर दाखवा ना 1.5 वर्षाचा. कार्यालय का मंत्रालयात नवीन प्रशासकीय भवनात जागा नाही का? आहे ना, सरकारी जागा घ्या ना तुम्हाला काय, कारण तिकडे तुमचे धंदे चालतात ना, तिकडे कोणी येत नाही, बघत नाही, काही नाही, हा त्याच्या मागचा उद्देश आहे ना. जोडा बरं CCTV नी याच्या मंत्रालयाशी त्याला, चला बघू आपण करतात का तिथं कार्यालय, ते करणारच नाही, कारण यांना तिथे सगळ्या दलालीचे धंदे करायचे. स्पष्ट बोलायचं, राज्य शासनानं नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मित्रा नावाच्या संस्थेची स्थापना केली आणि आता याच मित्रा या संस्थेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना टीकेचा बाण सोडलाय. नेमके काय आक्षेप आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, ज्या पद्धतीनं ही मित्राची स्थापना करण्यात आली, तुम्ही आक्षेप घेतलेले आहेत, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? मित्रा ही संस्थेचा हेतू अतिशय व्यापक आहे, परंतु हा हेतू साध्य झाला का मागच्या 1.5-2 वर्षात या संस्थेच्या माध्यमातून, याची तपासण्याची गरज आहे. पण मित्राचे जे काही सदस्य आहेत, कोणी मुख्यमंत्र्याच्या जवळचं, कोणी उपमुख्यमंत्र्याजवळचं, यांचं बस्तान बसवण्यासाठी किंवा यांच्या व्यवस्था करण्यासाठी मित्रा संस्था आहे. मग याच्यामध्ये काही लोकांची मुलं आहेत, मला वाटतं अंबानींचा मुलगा, आदानींचा मुलगा, काय काय माहीत नाही मला, पण अंबानींचा मुलगा त्याच्यात आहे. पण काही लोकांचे एक बस्तान बसवणं राजकीय हेतूनं मित्राची या ठिकाणी मित्रा कार्यरत आहे. बरं, आता ठीक आहे, कार्यरत आहे, ठीक आहे, तुम्हाला बसवलं तर त्याचा अतिशय अतिरेकीपणे त्याचा खर्च घेतला जातो. ऑफिस कुठे घेतलं जातं आहे, बाहेर घेतलं जातं आहे, त्यांना गाड्या, त्यांना बंगले. पण या 1.5 वर्षात या मित्रांनी काय केलं या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं, महाराष्ट्राच्या नियोजनासाठी काय केलं? आणि म्हणून मला असं वाटतं काही प्रशासकीय अधिकारी याच्यात नेमलेले, काही राजकीय पक्षाचे लागेबांधे असणारे जवळचे लोक त्यात नेमलेले. राजकीय पक्षाचे लोक असू ते असायला पाहिजे, असतात, त्याच्याविषयी काही कोणाचं काही म्हणणं असायचं काही कारण नाही. पण जे कोणी नेमलेले हे राजकीय हेतूने मंत्रालयात विधानभवनात जाणं येण्याचं एक अथराईजपणा असावा, नाहीतर मीडिया ओरडत होतं की हा कसा, तो कसा, तो कसा. एवढंच या मित्रांनी केलं आहे. मला असं वाटतं या महाराष्ट्राच्या विकासासाठी, नियोजनासाठी कोणतंही काम मित्रांनी केलं नाही. म्हणून अशा संस्थेत चांगल्या सदस्याची, या महाराष्ट्राच्या विकासाची जाण असलेल्या, महाराष्ट्राच्या नियोजित जाण असलेल्या चांगल्या सदस्यांची याच्यात नेमणूक आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि अतिरेकी खर्च जे सरकार या मित्रावर करतं तो टाळला पाहिजे. सर, परंतु कोणतंही विभाग सुरू करायचा म्हटलं तर त्यासाठी कार्यालय लागतं, मनुष्यबळ त्या ठिकाणी येणार आहे, त्यांना बसायची व्यवस्था पाहिजे. अशा वेळी तुमचं ह्या कार्यालयाबद्दल किंवा त्या CEO गाडी देण्याबद्दल जे आक्षेप आहेत, हे काय? मला असं वाटतं तुम्ही एवढ्यासाठी जे घेताय असं दिसू लागलेलं आहे ना. तुमचं परफॉर्मन्स तर दाखवा ना 1.5 वर्षाचा. कार्यालय का मंत्रालयात नवीन प्रशासकीय भवनात जागा नाही का? आहे ना, सरकारी जागा घ्या ना तुम्हाला काय, कारण तिकडे तुमचे धंदे चालतात ना, तिकडे कोणी येत नाही, बघत नाही, काही नाही, हा त्याच्या मागचा उद्देश आहे ना. जोडा बरं CCTV नी याच्या मंत्रालयाशी त्याला, चला बघू आपण करतात का तिथं कार्यालय, ते करणारच नाही, कारण यांना तिथे सगळ्या दलालीचे धंदे करायचे. स्पष्ट बोलायचं तर किती खर्च येतो तुम्हाला काय अंदाज, तुम्ही याची माहिती घेतली? साधारण कार्यालय असेल किंवा गाडी दिली आहे ती गाडी असेल किंवा इतर सदस्यांना दिलेलं नियमित जो खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त होतो एवढी माझी माहिती आहे. सर, या सगळ्या विषयासंदर्भामध्ये हिवाळी अधिवेशनात तुम्ही विषय घेणार आहात का? बिलकुल, मित्रांनी काय काय काम केलं विचारावं लागेल ना, विचारेल. मित्रांनी काय काय काम केलं या संस्थेने विचारावं लागेल सरकारला, सरकारला याचा जबाब द्यावा लागेल. ज्या CEO म्हणजे परदेशींबद्दल तुम्ही आक्षेप घेतला, त्यांचं असं म्हणणं की मी तर पगारही घेत नाही, मी तर केंद्रातील एका समितीचा सदस्य, तिथून काही त्यांना मानधन मिळतंय, मग विरोधी पक्षनेत्यांना का आक्षेप घ्यावा? मला असं वाटतं दोन दोन जबाबदाऱ्या त्यांच्याकडे कशासाठी घेतात, ती जबाबदारी पार पाडा ना केंद्रातली, नाही तर ही करा ना ती सोडा, ही स्वीकारा, नाही तर ही स्वीकारा ती सोडा. दोन दोन पदाची लालसा काय तुम्हाला, दोन दोनची का तुम्हाला लालसा आहे? मग तिथलाही फायदा घेता, इथलाही फायदा घेता, पगार घेत नाही म्हणजे काय, तुम्हाला पगाराची गरजच काय? फायदा एक तर तुम्ही ते सोडा, नाही तर हे पकडा, नाही तर हे सोडा ते पकडा, पण तुम्हाला दोन दोन याची लालसा काय, सोडा ना. तुम्ही या निमित्ताने एक गंभीर आरोप केलात की मुख्यमंत्र्यांचे जवळचे लोक किंवा निवृत्त बाबू यांची सोय व्हावी म्हणून या कार्यालयाची नियुक्ती करण्यात. हे पहा, आता स्पष्ट बोलायचं होतं, त्याच्यात एक आशर नावाचा बिल्डर आहे, यांना काय जाणे या विषयाची. आणि सिकर परदेशी परदेशी जे हे उपमुख्यमंत्र्याच्या जवळचे, या दोघांची सोय इथं, बाकी काहीच मानता येत नाही, बाकी काही त्या मित्रात झालेलं नाही आहे.
आपण पाहतोय या निमित्तानं विरोधी पक्षनेत्यांना गंभीर आरोप केला, केवळ मुख्यमंत्र्यांची जवळची लोक असतील किंवा निवृत्त बाबू असतील यांची सोय व्हावी म्हणून ह्या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे, त्यामुळे मागच्या 1.5 वर्षात नेमका काय परफॉर्मन्स केला या संदर्भात थेट हिवाळी अधिवेशनात आपण प्रश्न उपस्थित करणार आहोत असं देखील या निमित्तानं विरोधी पक्षनेत्यांना म्हटलंय. कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.